अभिषेक घोसाळकर यांची हत्या करून आत्महत्या करणाऱ्या मॉरिसचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यात त्याला 1.5 वर्षांपूर्वी बलात्कार प्रकरणी बोरिवली कोर्टात हजर करण्यात आलं होतं. त्यावेळी त्याच्या साथीदारांनी कोर्टातून बाहेर आल्यानंतर तिथे उपस्थित असलेल्या पत्रकारांना धमकावलं होतं. चित्रीकरण थांबवा असं मॉरिसच्या साथीदारांनी पत्रकारांना सांगितलं होतं. बलात्काराच्या प्रकरणात मॉरिस काही दिवस जेलमध्येही होता. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.